नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. पोटात जर किडे झाले तर तुम्ही जे खाता ते तुम्हाला कधीही पचत नाही, अंगी लागत नाही, आणि मग तुम्हाला अतिसार, श्वासामध्ये दुर्गंधी म्हणजे तोंडाचा वास येण्याची समस्या, डोळ्याभोवती काळी वर्तुळं, रात्री वाईट स्वप्ने पडू लागतात, झोप येत नाही, अशक्तता जाणवते, डोकेदुखी होते, हे सगळे तुमच्या पोटात किडे पडल्याचे लक्षण आहे. आणि मग आपल्याला शौचास सुद्धा साफ होत नाही, शौचाच्या जागी खास सुटते, आणि मग अतिसार, कधी कधी बद्धकोष्ठता असं आलटून पालटून आपल्याला जाणवतं, वजन कमी होतं, खोकला येतो, ताप येतो, आणि आपल्याला अशा अशक्तपणा आणि पचनाच्या तक्रारी खूप जाणवतात. जर हे तक्रारी तुम्हाला जाणवत असतील तर तुमच्या पोटामध्ये किडे झालेले आहेत हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला अन्नातून आणि पाण्यातून होत असतं. जंताची अंडी जर माणसाच्या पोटामध्ये जर घातली त्यांनी तर त्या परत आणखी वाढत वाढत जातात, आणि ह्याचा कायमचा उपाय होणं खूप गरजेचं असतं. कारण गोळ्या आणि औषधांनी काय होतं ते पोटामधले कृमी मारतात, पण त्याचे जे अंडे आहेत ते शिल्लक राहतात आणि ते परत पोटामध्ये वाढतात. यावर कायमस्वरूपी इलाज करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचं सहाय्य घ्यावं लागतं. आयुर्वेदाने तुमच्या पोटातील जे किडे आहेत ते पूर्णपणे मरून जातात आणि परत पोटामध्ये किडे होत नाहीत. प्रत्येकाने वर्षातून एकदा हा उपाय करायलाच पाहिजे, त्यामुळे तुमचं पोटाचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं आणि इतर जे आजार होतात तुम्हाला ते आजार होत नाहीत. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ओवा. ओवा सगळ्यांच्या घरामध्ये असतो, ज्याला अजवाईन म्हणतात हिंदीमध्ये. याला दुसरा घटक आपल्याला याच्यासाठी लागणार आहे ते आहे काळं मीठ, किंवा याला पादेलोम सुद्धा म्हणतात. आणि तिसरा घटक याच्यासाठी लागणार आहे आपल्याला काळी मिरी. मिरी सर्वत्र उपलब्ध असते मसाल्यामध्ये सर्वांच्या. तुम्हाला मी एक वेळेच बनवून दाखवतो कशा पद्धतीनं बनवायचं आहे ते. तुम्ही जास्त बनवून ठेवू शकता आणि सलग 3 दिवस जर घेतलं तर तुमच्या पोटामधला एकही जंत शिल्लक राहत नाही, एकही किडा शिल्लक राहत नाही, आणि तुमचे जे पोटाचे आजार आहेत ते पूर्णपणे कमी होऊन जातात. एक वेळेस तुम्हाला घेण्यासाठी मोठ्या माणसांसाठी 1 चम्मच घ्यायचा आहे आणि बनवलेल्या मिश्रणातून लहान मुलांसाठी 1/2 चम्मच आपल्याला लागणार आहे. तर 1 चम्मच ओवा आपल्याला त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 छोटासा लहान खडा किंवा त्याला 1 ग्रॅम आपल्याला काळं मीठ किंवा पादेलून त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये 2 ते 3 काळी मिरी टाकायचे आहेत, 2 ते 3 फक्त, जास्त टाकायचे नाहीत. हे एक वेळेचे औषध आपण बनवत आहोत. याला चांगल्या पद्धतीनं कुटून याचं मिश्रण तयार करायचं आहे, बुकटी तयार करायची आहे. ही पहा आपली ही तिघाच्या मिश्रणाची बुकटी जी आहे ती तयार झालेली आहे. ही जी बुकटी आहे ती तुम्हाला संध्याकाळी घ्यायची आहे. मोठ्या माणसांसाठी 1 चम्मच आणि लहान मुलांसाठी 1/2 चम्मच बुकटी आपल्याला घ्यायची आहे. साधारणतः 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये झोपताना आपल्याला हा उपाय करायचा आहे. 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच ही पावडर टाकायची आहे, प्यायचं आहे आणि झोपायचं आहे. या मिश्रणाने तुमच्या पोटामधले जे किडे आहेत ते पूर्णपणे मरून जातात आणि सकाळी तुम्ही शौचास गेले का तुम्हाला ते पडलेले दिसतील. अशा पद्धतीचा हा अतिशय साधा सोपा असा उपाय आहे आणि हे मिश्रण चविष्ट पण खूप लागतं तुम्हाला प्यायला. फक्त एक काळजी घ्यायची आहे, लहान मुलाला जर तुम्ही हा उपाय करत असाल तर लहान मुलांना गोड खायला द्यायचं नाही, चॉकलेट वगैरे खायला द्यायचे नाही त्या दिवशी. तुम्ही सुद्धा मोठ्या माणसांनी जरी हा उपाय करत असेल तरी त्या दिवशी मिठाई वगैरे असे गोड दुधाचे पदार्थ खायला द्यायचे नाहीत. फक्त 3 दिवस हा उपाय वर्षभरातून सर्वांनी करायला पाहिजे, ज्यामुळे तुमच्या पोटातले किडे जे आहेत ते पूर्णपणे मरून जातील. त्या 3 दिवसामध्ये ज्या 3 दिवसामध्ये तुम्ही उपाय करत आहात त्या 3 दिवसामध्ये तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पपई सुद्धा खाल्ली पाहिजे, त्यामुळे तुमच्या पोटातले किडे आणखी व्यवस्थितरित्या पूर्ण पडायला मदत होते. तर हा अतिशय साधा उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.